जिथे जाईल तिकडे चालू होतात दोघं पण. वेस्टर्न नॉट ट्रेडिशनल पप्पा तुम्ही सांगा. मम्मीला म्हणजे वेस्टर्न मध्ये बघायला आवडेल तर ट्रेडिशनल, आणि मला कशामध्ये, मला हर्षला माझ्या सोबत असताना वेस्टर्न पप्पा यायला आवडेल मम्मीला. ओके, आणि फंक्शन असेल तेवढं ट्रेडिशनल. हा, आणि मी आणि तू मला माझ्या सोबत असताना वेस्टर्नच चालेल. हा, तर मग चाय और कॉफी पप्पा तुम्ही आधी कॉफी. अरे कॉफी चेंज करतात नाही माझा चहा. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि आजचा व्लॉग आहे संडे स्पेशल. तर येस, मी माझ्या फॅमिली सोबत बाहेर आलेला आहे आउटिंगला, आणि हा व्लॉग असाच फन असणार आहे संडे स्पेशल. आणि घरी बसून बोर झालेलं, आणि खूप दिवस आम्ही सगळेजण एकत्र बाहेर गेलो नव्हतो. काल माझा झालेला बर्थडे, ॲक्च्युली आम्हाला कालच जायचं होतं पण मग काल जाता आलं नाही किंवा कारण फ्रेंड्स वगैरे आलेले. तर मग आज संडेला आम्ही सगळे बाहेर निघालो. तर मग आत्ता आम्ही असंच चहा कॉफी, हां मी दाखवत आहे. तर मग आत्ता जस्ट आम्ही चहा किंवा कॉफी पिण्यासाठी एका प्रॉपर्टीवरती थांबलो जी की खूप जास्त सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवेन साताऱ्याच्या 10 किलोमीटर अंतरावरती, 10 किंवा 15 किलोमीटर अंतरावरती आहे कासच्या जवळच. आणि कास सॉरी सातारा हे खूप भारी प्लेस आहे जिथे एक्सप्लोअर करण्यासारखं. आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की आमचा सातारा किती स्पेशल आहे ते. आणि बघूया आता आम्ही कशी कशी मजा करतो. आय होप सो तुम्हाला जास्त मजा येईल आणि कंटिन्यू राहा. आणि आता मी तुम्हाला दाखवते की हे लवबर्डचं कसे फोटो सेशन चाललेलं आहे. तो पण येतो आणि हे खूप जास्त भारी हे आहे. आणि हे दोघांचं, ह्या दोन्ही लवबर्ड्सचं चाललेलं आहे फोटोशूट. किती क्यूट आहे. पप्पा मम्मीचे फोटोज काढतात आणि मम्मी मस्त आहे की पोज देऊन थांबली आहे. आणि इथून जे काही बाहेरचं दिसतंय लोकेशन, म्हणजे जे की बाहेर व्ह्यू आहे खूप जास्त सुंदर आहे. आणि पुढे जा. हां पाणी दे ना मग तरी. दोघ जण चालू झाले फोटो. दोघांचं फोटोशूट चाललंय. ओके मम्मी, आपण एक क्वेश्चन आन्सर राऊंड करूया. त्याच्यामध्ये तुला फक्त मी दोन ऑप्शन देणार, त्यातलं एक चूज करायचं तुला. ओके, तर मग आपण हा राऊंड चालू करूया. ऋतू विचार. ओके, मला दोन क्वेश्चन विचारणार, त्यातलं एक चूज करायचं. ओके, हां. तर मग चाय और कॉफी पप्पा तुम्ही आधी कॉफी. अरे बोललेले आता कॉफी चेंज करतात. नाही माझा चहा. ए मगाशी पण मी एकदा शूट केलेलं, तिकडे लाईट कमी होत होती म्हणून मी परत शूट केलं. तर मग त्यावेळेस तर पप्पा बोललेले की चहा आणि मम्मी बोललेली कॉफी. आता दोघं पण चेंज केलं. ओके, माउंटन्स किंवा बीच. बीच. हा मम्मी तू बीच. असं तर ठीक आहे, कधीतरी सॅमसंग झालं तरी चालतंय. हा मम्मी मम्मी मुंबईची आहे प्रॉपर. तर मग मम्मी तुला जास्त मुंबई आवडेल का सातारा? मला आता सातारा आवडतो. हा पप्पा तुम्हाला? मला कासपाटा आवडतो. कासपाटा सातारा जिल्हा. ओके, आणि हा
तुला कुठलं हे आवडतं सीझन? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, विंटर, समर? मला विंटरच आवडतं. हा पप्पा, तुम्हाला? मला समर. समर, ओके. आणि अजून आईस्क्रीम मधलं बटरस्कॉच फ्लेवर का चॉकलेट फ्लेवर? पप्पा सांगणार. पप्पा तुम्ही? हा, मला बटरस्कॉच आवडतं. मला बटरस्कॉच आवडतं माहिती. तर मग तुम्हाला चूज करायचंय हर्षू जे अरवी. मला तिन्ही मुलं समान आहेत. अरे 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 खोट. स्पेशली जय आणि ऋतू. हा, माझ्यासाठी तिघ ही खूप सारखे सारखे प्रिय आहेत. आणि आता अजून काय झालं थांब विसरलंय. जाऊ दे, ठीक आहे. तर मग असं हे राउंड खायला काय आवडत? खायला काय, चायनीज और साऊथ इंडियन फूड? मला तीन दगडावर बनवलेलं देशी कोंबडीचं मटन. हा, मला साऊथ इंडियन आवडतं. साऊथ इंडियन, मम्मीला साऊथ इंडियन आवडतं. तर मग हे झालंय क्वेश्चन आन्सर राऊंड. आय होप सो तुम्ही ट्रेडिशनल. हा हा हा, बाहेर असतो ना ट्रेडिशनल. ओके, ठीक आहे. क्वेश्चन आन्सर राऊंड संपलाय. तर आय होप सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल. आणि ही प्लेस खूप जास्त भारी आहे. वीकेंडला तुम्ही सगळेजण येऊ शकता. आणि इकडे स्टेसाठी रूम्स पण अवेलेबल आहेत, तर तुम्ही येऊन तुमच्या फ्रेंडसोबत एन्जॉय करू शकता. तर मग चॅनलला लाईक हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. असाच आम्ही संडे स्पेंड केला. तर मग व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही खूप जण बोलत होता की कधी मम्मी असते व्हिडिओमध्ये, पप्पा नसता. तर मग आज स्पेशली संडेला पप्पा आहेत. तर मग प्लीज लाईक करा. आणि हा पप्पा तुम्ही व्हिडिओमध्ये का नसता? सगळेजण विचारतात ना. तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये का नसता? मला बेटा वेळ नसतो, मला ड्युटीला जावं लागतं. माझे पप्पा व्हेटरनरी डॉक्टर आहेत आणि त्यांना ड्युटी असते, ते जॉब सोडून नाही येऊ शकत आहेत. आणि त्यांना टाइम नसतो बेसिकली, त्याच्यामुळे मग होतं थोडं टाइम मॅनेजमेंट जमत नाही. आणि त्यांना काम पण वगैरे पण असतं त्याच्यामुळे. पण पप्पांना स्वतःला खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही. मी समजा जर आलो तर मी जास्त फेमस, तुमच्यापेक्षा जास्त फेमस. त्यामुळे मी असा त्यांचा गैरसमज आहे. नाही, पप्पांना पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हॉबीज वगैरे खूप जास्त. पप्पा स्वतः सिंगिंग पण खूप छान करतात आणि बाकी त्यांचा आवाज वगैरे इन्स्ट्रुमेंट पण खूप छान वाजवतात. तर मग येस, पुढे अजून आपण घेऊ पप्पांना पण सगळ्या फॅमिली सोबत पण मी व्हिडिओमध्ये घेईन. आणि ही प्लेस खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर यायचं असेल नक्की नक्की या. सातारपासून ऑलमोस्ट 15-20 किलोमीटर आसपास आहे. तर मग तुम्हाला व्हिडिओ आता इव्हिनिंग झाली आहे. ऑलमोस्ट किती वाजलेत मला नाही माहिती, 6:30-7 वाजले असतील. आणि इव्हिनिंगला खूप भारी भारी म्हणजे खूप भारी सिनारिओ आहे. तर मी तुम्हाला दाखवते की माझ्या मागचा सिनारिओ काय आहे. तर स्विमिंग पूल आहे आणि हे मागे राहण्यासाठी छोटे छोटे कॉटेजेस आहेत. तर मग इकडे येऊन तुम्ही राहू शकता, एक वरची आणि एक खालती म्हणजे वेगवेगळ्या आहेत. तुम्ही येऊन पूर्ण पण बुक करू शकता किंवा सेपरेट सेपरेट येऊन पण राहू शकता. सो येस, तुम्ही पण ह्या नक्की साताराच्या जवळच आहे. मी खाली जमलं तर तुम्हाला हे मेन्शन करते लोकेशन. तर मग नक्की या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.